ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करणार शिंदे, फडणवीस सरकारकडून पुन्हा न्यायालयात धाव। ओबीसी आरक्षणाला आज मोठा धक्का बसलेला आहे। न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दम भरण्यात आलेला आहे। निवडणुका वेळेवर घ्या असं म्हणत न्यायालयाकडून दम भरण्यात आला, तर ज्या निवडणुका आता होणार आहेत त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल। शिंदे फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली जाणार आहे। या 92 नगरपालिकेमध्ये सुद्धा आरक्षण आलं पाहिजे हीच सरकारची भूमिका असेल एवढं या निमित्ताने मी सांगतो, आणि या निमित्ताने महाराष्ट्रातील ओबीसी जनतेला देखील सांगतो की या 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतमध्ये देखील आता ओबीसीचं आरक्षण स्वीकारलेलं आहे। तर रिव्ह्यू पिटिशन संदर्भामध्ये देखील राज्य सरकार इनिशिएटिव्ह प्रोएक्टिव्हली घेईल आणि त्या संदर्भामध्ये निश्चित प्रयत्न करेल।